नागपूरमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीनं आता आंदोलन केलेलं आहे. नागपूर पोलिसांनी आंदोलकांना आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. रजत, आंदोलनाविषयीची नेमकी काय माहिती? अजिंक्य, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज यशवंत स्टेडियम ते विधान भवन असा मोर्चा काढण्यात आलेला होता. लॉंग मार्च या नावाने काढण्यात आलेला मोर्चा थोड्या वेळापूर्वी सुरू झाला आणि शेकडोंच्या संख्येने विदर्भवादी तीव्र गतीने पायी चालून विधान भवनाच्या दिशेने निघालेले होते. मात्र सध्या पोलिसांनी विधान भवनापासून जवळपास 1 किलोमीटर आधी टेकडी रोडवर हा मोर्चा अडवलेला आहे. काही जे निवडक नेते होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मात्र नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतरही शेकडोंच्या संख्येने विदर्भवादी जे आहेत ज्या ठिकाणी मोर्चा अडवण्यात आलेला आहे त्या टेकडी रोडवर अजूनही थांबून आहे. एक कडेकोट पोलीस बंदोबस्त मोर्चा सोबतही पोलिसांनी ठेवलेला होता. ज्या ठिकाणी मोर्चा थांबवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी अनेक पातळ्यांवर बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे आणि तिकडे विधान भवनाच्या चारी बाजूलाही मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये विदर्भवादी विधान भवनापर्यंत पोहोचणार नाही अशी दक्षता पोलिसांनी घेतलेली आहे. विदर्भवाद्यांचा निर्धार आहे विधान भवनावर आज विदर्भाचा झेंडा लावायचा आहे असा निर्धार करून हा मोर्चा काढण्यात आलेला होता. मात्र सध्या तरी पोलिसांनी संख्याबळाच्या आधारावर हा मोर्चा जो आहे तो टेकडी रोडवर थांबवून ठेवलेला आहे. ठीक आहे रजत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.